नमस्कार, मी राजेंद्र तिडके, झुंजार नेता लाइव चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस। अर्थसंकल्पीय अधिवेशन, कर्नाटक सरकारचा विधान परिषदेत निषेध, कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब। विधिमंडळातील हास्य जत्रा, आदित्य ठाकरेंच्या लग्नाचा बार उडवायला तयार, फडणवीसांच्या कोपरखेळीने विधानसभेत हास्याचे फवारे। केंद्रीय निवडणूक आयोग शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा आढावा घेणार, राष्ट्रीय पक्षाचा दर्जा येऊ शकतो संपुष्टात। बोलेरोचे टायर फुटल्याने गाडी 4 वेळेस पलटली, तिघांचा मृत्यू। तुळजाभवानीच्या दर्शनाला जाताना सोलापूर धाराशिव जिल्ह्याच्या सीमेवर झाला अपघात। लव जिहाद, दौंडमध्ये तरुणांचे बळजबरी धर्मांतर, भाजप आमदार नितेश राणेंचा आरोप, पत्रकार परिषदेत दाखवले पुरावे। नितीन गडकरींच्या नागपूर कार्यालयात 2 महिन्यात दुसऱ्यांदा धमकीचा फोन, जयेश पुजारींच्या नावाने धमकावले। जुन्या पेन्शनमुळे बोजा वाढणार, गेल्या 13 वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनावर 218% तर पेन्शनवरील खर्च 476% वाढला। पुण्यात लतीफ बागवान टोळीतील 11 गुंडांवर पोलीस आयुक्तांची मोका कारवाई, गंभीर गुन्ह्यांची नोंद। आणि हवामान विभागाचा इशारा, 24 मार्च नंतर पुन्हा महाराष्ट्रात अवकाळी संकट, काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। लोकनेते मुंडे साहेबांनी गावोगावच्या विकासाचं स्वप्न पाहिलं होतं, आता ते आपल्यात नसले तरी त्यांची उणीव भासू नये यासाठी मंत्रिपदाचा प्रत्येक क्षण तुमच्या विकासासाठी खर्च केला। तुमची मागील 2.5 वर्षे पारतंत्र्यात गेली, हाती काहीच लागलं नाही, पण आता मतदारसंघाला पुन्हा नवे दिवस आणायचेत, त्यासाठी मला दत्तक घेऊन आशीर्वाद द्या, असं आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी ग्रामस्थांना केलं। सेलू, परळी, नंदनज आणि सारडगाव येथे सुमारे 4 कोटी रुपयांच्या जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा शुभारंभ, तसेच ग्रामपंचायत कार्यालयाचे लोकार्पण पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते काल मोठ्या थाटात झाला। त्यावेळी त्या बोलत होत्या, गावचा विकास साधण्यासाठी स्त्री पुरुष असा भेदभाव नसतो, गावचा विकास करण्यासाठी पुरुषच हवा, स्त्री काही करू शकत नाही असा जो अपप्रचार सध्या होत आहे तो खोडून काढा। स्त्री जसं घर सावरते तसा मतदारसंघही मी सावरला, विकासाची कामे करू शकले, चांगली पिढी घडवण्याचे संस्कार आमच्यावर आहेत, त्यामुळे चांगल्या माणसाच्या पाठीशी उभे राहा, त्यांना ताकद द्या, असं आवाहनही पंकजाताईंनी यावेळी केले। कार्यक्रमाच्या निमित्ताने शेलू, नंदनज आणि सारडगाव या गावात पंकजाताई मुंडे यांचे ग्रामस्थांनी वाजत गाजत फटाक्यांच्या आतषबाजीत जेसीबीने फुलांची उधळण करत जोरदार स्वागत केले। पाटोदा तालुक्यातील पिठी येथील अश्रुबा नामदेव भोंडवे वय 63 वर्षे पूर्वी आसपासच्या गावातील खाजगी लाईनमन म्हणून लाईटचे काम करायचे। 10 वर्षांपूर्वी विद्युत खांबावर चढून काम करत असताना अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्याने शॉक लागून खांबावरून पडून झालेल्या अपघातात डावा हात व उजवा पाय कापावा लागला असून, काही वर्षांपूर्वी ओमप्रकाश शेटे यांनी हाताने चालविण्याची 3-चाकी सायकल त्यांना दिलेली आहे। आता वयोमानानुसार व डोंगरावर घर असल्याने तसेच गावात पानटपरीचा व्यवसाय टाकून उदरनिर्वाह करण्याचे ठरवले असून, प्रवास सुकर होण्यासाठी इलेक्ट्रिक स्कूटर आवश्यकता असून त्यांना शासकीय दिव्यांग अस्थिव्यंग प्रभागातून देण्यात यावी, यासाठी विशेष बाब म्हणून स्कूटर देण्यात यावी, अशी विनंती निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांना सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे। तक्रारदारांच्या वडिलांच्या नावे असलेल्या शेतातील विहिरीच्या अंतिम देयकासाठी 10,000 रुपयांची लाच स्वीकारण्याचे धारूर तालुक्यातील गावंदरा येथील ग्रामसेवक राजाभाऊ मधुकर मुंडे वय 35 वर्षे राहणार कोठारबंद तालुका वडवणी यांनी घेण्याचे मान्य केले। तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली, त्यानंतर तक्रारदाराने पुढील कारवाई करण्यास असमर्थता दर्शविल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शंकर शिंदे यांनी स्वतः फिर्यादी होऊन तक्रार दिली। या प्रकरणी लाच मागणाऱ्या राजाभाऊ मधुकर मुंडे या ग्रामसेवकावर सोमवारी दिनांक 20 मार्च रोजी धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या कारवाईत अंमलदार सत्यनारायण खेत्रे, अमोल खरसाडे, सुरेश सांगळे, भारत गार्दी आदींचा सहभाग होता।
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बीड तालुक्यातील पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घोडका राजुरी परिसरात एका पत्र्याच्या गोदामात गुटख्याचा साठा करण्यात आला आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांना मिळाल्यानंतर त्यांनी मंगळवारी दिनांक 21 मार्च रोजी पहाटेच्या सुमारास त्या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेने छापा मारला असता तब्बल 52 लाख रुपयांचा गुटखा आढळून आला। तसेच एक स्कॉर्पिओ गाडी ही त्या ठिकाणी जप्त करण्यात आली। यावेळी गुटखा प्रकरणात जेलची हवा खाऊन आल्यानंतर पुन्हा गुटख्याची तस्करी सुरू करणाऱ्या गुटखा माफिया महारुद्र मुळे सत्यप्रेम घुमरे यांना ताब्यात घेतले असून बाळासाहेब वरेकर व रऊफ शेख हे दोघे फरार झाले आहेत। या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरील कारवाई ही पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ उपनिरीक्षक भगत सिंह दुल्लत पोलीस हवालदार मुन्ना वाघ प्रसाद कदम सोमनाथ गायकवाड सचिन आंधळे विकास वाघमारे नारायण कोरडे चालक अतुल हराळे अशोक कदम आदींनी केली। या कारवाईमुळे गुटखा माफियात एकच खळबळ उडाली आहे। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच त्यांच्या अंगी असलेल्या विविध सुप्त कलागुणांचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून आष्टी येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे उपनगराध्यक्ष शैलेश सहस्त्रबुद्धे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सुरेश पवार यांनी केले। याप्रसंगी विविध गीतांबरोबरच मुक अभिनय व नाटिका असा डोळ्यांची पारणे फेडणारा बहारदार कार्यक्रम चिमुकल्यांच्या अभिनयाने संपन्न झाला। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालकलाकारांसह पालक शालेय व्यवस्थापन समिती मुख्याध्यापक सुरेश पवार यांच्यासह शिक्षक नामदेव तावरे तायराम गळगटे धनंजय कुमठेकर इला दंडवते छबूबाई दहीपळे शिला कातखडे ज्योती गाडे मायावती नाळे आबा मारकड श्रीकांत कारंडे बाळासाहेब तळेकर आदींनी परिश्रम घेतले। झुंजार नेता लाईव्हसाठी उत्तम बोडखे असती। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा झुंजार नेता लाईव्ह चॅनल। लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।